नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उत्सल। रेखा जरे या ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर प्रामुख्याने जर का एक विषय सर्वांसमोर आला असेल आणि प्रसार माध्यमांमध्ये गाजत असेल तर तो म्हणजे हनी ट्रॅप। या हनी ट्रॅप मध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांना कोणकोणत्या समस्याला सामोरे जावे लागले हे त्यांनाच माहिती आहे। या हनी ट्रॅपचा बळी विकास वाघ हे अधिकारी ठरले असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। त्यांनी त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे आणि त्यांनी सांगितलं की मला यामध्ये न्याय मिळावा। नेमकं या प्रकरणामध्ये विकास वाघ यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। एका महिलेने मला वारंवार खंडणी मागितली आणि ती खंडणी दिली नाही म्हणून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। माझ्याकडे सर त्या खंडणी मागण्याचे सर्व ऑडिओ क्लिप आहेत, व्हॉट्सॲपवरून खंडणी मागितल्याचे चॅटिंगचे स्क्रीनशॉट आहेत। मी माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना सदर महिलेविरुद्ध खंडणी आणि ब्लॅकमेलिंग तसेच आय टी ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यासंबंधी ॲप्लिकेशन दिलेले आहे आणि सदर महिलेवर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे।